सिल्लोड तालुक्यातील अजिंठा येथील ग्रामीण रुग्णालयात असणाऱ्या अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे रुग्णसेवेत अडथळे येत असून रुग्णांना खासगी दवाखान्याकडे वळून आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत असल्याचं चित्र आहे वीस ते पंचवीस हजार लोकसंख्या असलेल्या सिल्लोड तालुक्यातील अजिंठा गावात ग्रामीण रुग्णालय आहे मात्र अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे कोरोनाच्या महामारीत रुग्णसेवेत अडचणी येत आहेत त्वरित अपुरे कर्मचारी नियुक्त करावे अशी मागणी ग्रामस्थांमधून होती येथे विकास कामाच्या नावावर करोडो रुपये मंजूर झालेत विकास मात्र नाहीच्या बरोबर आहे गेल्या दहा ते बारा वर्षापूर्वी येथे ट्रॉमा केअर युनिटच्या तसेच सात आठ वर्षापूर्वी गावातील साठेजिरिंगजवळ ग्रामीण रुग्णालयाच्या कामाला प्रारंभ झाला ते अजूनही अपूर्णच आहे वरिष्ठ पातळीवरून याकडे लक्ष दिला गेल्यास हे काम लवकर पूर्ण होऊ शकतं हे रुग्णालय पूर्वीपासून निजामकालीन बिल्डिंगमध्ये सुरू आहे येथे जागेच्या अभावामुळे अनेक समस्या निर्माण होतात त्यातच आता कर्मचारी कमी असल्यानं रुग्णसेवेमध्ये अडचणी येत आहेत ग्रामीण रुग्णालयात एक्सरे मशीन आहे मात्र एक्सरे टेक्निशियन नसल्यानं एक्सरे मशीन धूळ खात पडलं आहे याविषयी येथील वैद्यकीय अधिकारी एस एस तोतला यांना विचारणा केली असता एक वैद्यकीय अधिकारी एक क्लार्क एक लॅब असिस्टंट एक्स रे टेक्निशियन एक, एक वार्डबॉय आदी पदे रिक्त असल्याचं त्यांनी सांगितलं दरम्यान ग्रामीण रुग्णालयात रुग्णांसाठी सर्व सुविधा उपलब्ध करून अपुरे कर्मचारी पदे त्वरित भरावे अशी मागणी ग्रामस्थांमधून होती वृत्तप्रतिनिधी उल्हास सेजवळ अजिंठा